Hello dear friends, welcome back to my YouTube channel Learn with Meena Gode. Today we are going to learn about Avery, Mycarty and Myclaude experiment. याचा आपण स्टडी करणार आहोत पा. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण DNA हा जेनेटिक मटेरियल आहे की नाही हे प्रूव करण्यासाठी आपण ग्रिफ एक्सपेरिमेंट शिकलो पा. त्या ग्रिफ एक्सपेरिमेंटमध्ये DNA हे जेनेटिक मटेरियल आहे की नाही त्या ग्रिफ यांनी त्यावरती एक्सपेरिमेंट करण्यासाठी त्यांनी स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया या बॅक्टेरियाचा वापर केला आणि या बॅक्टेरियावरती त्यांनी जे वर्क केलं आणि त्यासाठी त्यांनी त्यासाठी दोन स्ट्रेन वापरल्या. एक आर स्ट्रेन वापरली, एक एस स्ट्रेन वापरली. आर स्ट्रेन ही कशी आहे, हार्मलेस आहे आणि एस स्ट्रेन कशी आहे, हार्मफुल आहे. आर स्ट्रेन जर इंजेक्ट केली माईसला तर माईसला निमोनिया होत नाही आणि माऊस मरत नाही, परंतु जी एस स्ट्रेन आहे ती हार्मफुल आहे. एस स्ट्रेन जर आपण त्याला इंजेक्ट केली माईसला तर माईस काय होतो, मरतो. आणि मग त्यासाठी आता ह्या नंतर त्यांनी चार त्यामध्ये एक्सपेरिमेंट केले. त्यामध्ये त्यांनी जो शेवटचा आहे रफ स्ट्रेन आणि हीट किल्ड स्ट्रेन या दोन्हींचं मिक्सचर करून तर त्या माईसला इंजेक्ट केलं तर माईस काय होतो, माईस मरतो. कारण हे जे आर स्ट्रेन आणि दुसरी आहे हीट किल्ड स्ट्रेन या दोन्ही पण कशा आहे, नॉन डेंजरस आहे पा. दोन्हींनी पण माईसला निमोनिया होत नाही, आर स्ट्रेनने पण होत नाही आणि हीट किल्ड या स्ट्रेनने पण निमोनिया होत नाही. तर तरी पण माईस काय होतो, मरतो. कारण या ठिकाणी काय आहे त्यांनी सांगितलं, या ठिकाणी ते ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल सांगितलं. यामध्ये ज्या वेळेला आर स्ट्रेन आणि हीट किल्ड या स्ट्रेन माईसला इंजेक्ट केली जाते त्यावेळेला जी आर स्ट्रेन आहे त्या आर स्ट्रेनचं या स्ट्रेनमध्ये कन्वर्जन होतं का. आणि हे कन्वर्जन होताना हे कन्वर्जन कसं होतंय, कारण आर स्ट्रेनचं रूपांतर डायरेक्ट या स्ट्रेनमध्ये होतंय, हे कशामुळं होतं आणि हे यासाठी हे शोधून काढण्यासाठी नंतर पुढं या ग्रिफ्त फेडरिक त्यामध्ये हे जे ग्रीक सायंटिस्ट होते त्या सायंटिस्ट नंतर बरेच सायंटिस्टने त्यावरती काय केलं, वर्क केलं. मग हे कशामुळं झालं, या आर स्ट्रेनचं रूपांतर या स्ट्रेनमुळं कशामुळं झालं, असं या स्ट्रेनमध्ये काय आहे की या आर स्ट्रेनचं रूपांतर या स्ट्रेनमध्ये झालं आणि माईस काय होतो, मरतो. हे शोधून काढण्यासाठी त्यावरती ग्रीप नंतर बरेच सायंटिस्टनी त्यावरती त्यांना एक्साइटेड झाले होते. सायंटिस्ट हे कशामुळं करते हे त्यांना शोधून काढायचं होतं आणि शोधून काढण्यासाठी बरेच त्या ग्रीप नंतर ते बरेच सायंटिस्टनी त्यावरती काय केलं, वर्क केलं पा. कारण हे जेनेटिक मटेरियल आहे, यामध्ये काय होते, आर स्ट्रेनचं रूपांतर या स्ट्रेनमध्ये होते, याच्यामध्ये काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन होतं पा. त्यांनी त्या ग्रीप त्यांनी ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल त्यांनी त्याला नाव दिलं आणि मग हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, कारण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आर स्ट्रेन टू एस स्ट्रेन हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे आर स्ट्रेनचं रूपांतर एस स्ट्रेनमध्ये होते. कारण का बरं, त्यात इज द ट्रान्सफर ऑफ सम जेनेटिक मटेरियल. यामध्ये काय, जेनेटिक मटेरियल जे असतात त्या जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर होतात. ते हीट किल्ड जे एस स्ट्रेन आहे त्यामध्ये जेनेटिक मटेरियल काय होतं, हे आर स्ट्रेनमध्ये जातं पा. याच्यामध्ये काय होते, थोडं ट्रान्सफॉर जेनेटिक मटेरियल हे ट्रान्सफर होते आणि त्याला काय नाव दिलं, त्याने ट्रान्सफॉर्मेशन असं त्याला म्हटले. ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, त्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आर स्ट्रेन टू एस स्ट्रेन ड्यू टू द ट्रान्सफर ऑफ सम जेनेटिक मटेरियल. या जेनेटिक मटेरियलमध्ये ट्रान्सफर होतं पा, जेनेटिक मटेरियलमध्ये काही चेंजेस होतात पा. कशापासून, फॉर्म हीट किल्ड एस स्ट्रेन टू द आर स्ट्रेन, म्हणजे हीट किल्ड एस स्ट्रेन जे आहे ही जी स्ट्रेन आहे तिचं रूपांतर कशामध्ये होतं, आर स्ट्रेनमध्ये होतं पा. त्याला म्हणायचं ट्रान्सफॉर्मेशन. आणि मग या ग्रीप त्यांनी ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल त्याचं नाव दिलं होतं. नंतर या ग्रीप नंतर अनेक सायंटिस्ट त्यावरती वर्क केलं आणि म्हणजे या जेनेटिक मटेरियल हे प्रूव करण्यासाठी ह्या पहिला एक्सपेरिमेंट आपण शिकलो, ग्रीप एक्सपेरिमेंट. आणि मग हे जे जेनेटिक मटेरियल DNAच आहे की नाही ते पडताळून पाहण्यासाठी पुढचे सायंटिस्ट आहे पा. मग त्यामध्ये आपल्याला सेकंड आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो सेकंड एक्सपेरिमेंट आहे त्यावरती आपण स्टडी करणार आहोत पा. मग हे ॲवेरी
त्यामध्ये अवेरी मायकार्टी आणि मायक्लियोड एक्सपेरिमेंट आहे पा. मग बरेच त्यावरती बरेच सायंटिस्टने रिसर्च केला, त्यावरती त्यांना जाणून घ्यायचं होतं की जेनेटिक मटेरियल नेमकी काय आहे, असं काय आहे या स्ट्रेनमध्ये की आर स्ट्रेनचं रूपांतर, आर स्ट्रेन ही हार्मफुलेस आहे त्यामुळं न्युमोनिया होत नाही परंतु या स्ट्रेनमुळे न्युमोनिया होतो. हां, हे त्यांना पाहायचं होतं, हे असं या स्ट्रेनमध्ये काय आहे की त्यांना हे पाहायचं होतं सायंटिस्टला. आणि म्हणून त्यांनी काय केलं, बरेच सायंटिस्ट त्यावरती रिसर्च केलं. आणि नंतर माय ग्रीप नंतर हे तीन शास्त्रज्ञ होते पा, तीन हे सायंटिस्ट होते आणि त्यावरती त्यांनी एक्सपेरिमेंट केला पा. ही 1944 1944 आणि हे जे ग्रीप होते पा फ्रेडरिक ग्रीप, त्यांनी 1928 1928 त्यांनी एक्सपेरिमेंट केला. आणि त्यानंतर बरेच दहा म्हणजे 1944 ही 1944 ॲफ्टर सम 10 इयर्स ऑफ रिसर्च अँड एक्सपेरिमेंटेशन, म्हणजे त्या ग्रीप नंतर जवळजवळ 10 वर्षांनंतर म्हणजे त्यांनी 1928 त्यांचं वर्क केलं. आणि यांनी जे आहे तिघं त्यांनी 1944 म्हणजे जवळजवळ 10 वर्षांनंतर त्यांनी हे रिसर्च करायला सुरुवात केली पा, त्यांचं एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली. आणि हे जे तिन्ही पण हे सायंटिस्ट होते US मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत पा, हे कसे आहे USAचे आहे आणि हे कसे आहे मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणजे काय, जे मायक्रोबायोलॉजीचा स्टडी करतात, म्हणजे जे स्मॉल स्मॉल जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्या स्मॉल स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझमचा जे स्टडी करतात, म्हणजे त्यांना मायक्रोस्कोपचाच वापर करावा लागतो, त्यांना काय म्हणायचं मायक्रोबायोलॉजिस्ट असं म्हणतात पा. आणि मग हे तिन्ही पण मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत, त्यामध्ये तिन्ही कोण आहेत, हे ओसवाल्ड टी अवेरी, नंतर कोलिन यम मायक्लियोड अँड मायक्लिन मायकार्टी, हे कोणती आहे युनिव्हर्सिटी इन न्यूयॉर्क, हे न्यूयॉर्कची जी युनिव्हर्सिटी आहे त्यावरती रिसर्च करणारे हे तीन सायंटिस्ट आहे पा. मग त्यांनी काय सांगितलं, फर्स्ट एव्हिडन्स टू प्रूव द जेनेटिक इज अ जेनेटिक मटेरियल ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल, म्हणजे जेनेटिक मटेरियल हे जेनेटिक मटेरियल म्हणजेच हे DNA आहे, हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं पा. जे ग्रीप यांनी काय त्याला नाव दिलं होतं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल असं नाव दिलं होतं, परंतु या तिघांनी काय प्रूव्ह केलं, जेनेटिक मटेरियल म्हणजे हे DNAच आहे हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं पा थ्रू द एक्सपेरिमेंट, त्यांच्या एक्सपेरिमेंटने. मग त्यांनी काय केलं, जे प्युरिफाईड DNA RNA आणि प्रोटीन अँड अदर मटेरियल फॉर सेल फ्री एक्सट्रॅक्ट ऑफ यस सेल स्ट्रेन अँड मिक्स विथ हिट किड यस स्ट्रेन. आणि मग त्यांनी काय केलं, जे प्युरिफाईड DNA RNA आणि प्रोटीन हे त्यांनी काय केलं, जे RNA आहे जे DNA आहे आणि प्रोटीन आहे त्यांनी जे हिट किड यस स्ट्रेन आहे पा, यांनी काय केलं, दोन स्ट्रेन इथं आहेत हिट किड यस स्ट्रेन आणि आर स्ट्रेन. आलं लक्षात, ज्या हिट किड यस स्ट्रेनमध्ये जे तीन कॉम्पोनंट आहे RNA DNA आणि प्रोटीन हे तिन्ही पण कॉम्पोनंट काय केले, सेपरेट केले. आणि या तिन्ही पण कॉम्पोनंटमध्ये जे आर स्ट्रेन आहे ती मिक्स केली. आणि मग ज्या वेळेला माईसला इंजेक्ट केलं त्यावेळेलाच DNA जेनेटिक मटेरियल यांनी प्रूव्ह करून दाखवलं पा, त्यामध्ये हिट किल्ड यस स्ट्रेनमधला जर आपण प्रोटीन सेपरेट केलं आणि हे जे प्रोटीन आहे ते यस स्ट्रेन आर स्ट्रेनमध्ये जर मिक्स केलं आणि हे जे सोल्युशन आहे ते आपल्या माईसला इंजेक्ट केलं तर माईस मरतो. नंतर जे DNA आहे DNA आणि आर हिट केलं या स्ट्रेनमधलं DNA आणि DNA ते आर स्ट्रेनमध्ये मिक्स केलं, ते सोल्युशन माईसला इंजेक्ट केलं तर माईस काय होत नाही, मरत नाही. मग त्यावरून त्यांना असं कळलं की जेनेटिक म्हणजेच काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे पा, म्हणजे प्रोटीन आणि RNA त्यामध्ये माऊस काय होत नाही, माऊस मरतो. आणि DNAमध्ये ज्या वेळेला आपण त्या आर स्ट्रेनमध्ये जे DNA मिक्स करतो त्या दोन्ही पण DNA त्यामुळं काय होत नाही, माऊस मरत नाही. म्हणजे माऊस कधी मरतो, ज्या वेळेला आर स्ट्रेनचं रूपांतर या स्ट्रेनमध्ये होतं त्यावेळेला माऊस काय होतो, डाईड होतो. आणि आर स्ट्रेनचं रूपांतर या स्ट्रेनमध्ये झालं नाही तर माईस काय होत नाही, मरत नाही. मग जे DNA ज्या वेळेला DNA आणि आर स्ट्रेन ज्या वेळेला आपण मिक्स करतो सोल्युशन आपण माईसला इंजेक्ट केलं तर त्यावेळेला ज्यावेळेला DNA मिक्स केला जातो त्यावेळेला काय होतो, माऊस
मरत नाही. मग त्यावरून त्याने हे प्रूव्ह करून दाखवलं का दॅट इज अ डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल. मग त्यांनी सांगितलं ओनली डीएनए इज एबल टू ट्रान्सफॉर्म हार्मलेस स्ट्रेन आर इन टू डेडली यस स्ट्रेन. म्हणजे हा जो आर स्ट्रेन आहे ते हार्मलेस आहे आणि यस स्ट्रेन काय आहे हार्मफुल आहे. तरी पण या आर स्ट्रेनचं म्हणजे आर स्ट्रेन ही डेंजरस नसून त्यामध्ये हिट किल्ड यस स्ट्रेन आणि त्यामध्ये आर स्ट्रेन हे जे मिक्स केलं त्यामध्ये दोन्ही पण स्ट्रेन कशा आहे नॉन डेंजरस आहे. तरी पण माईस काय झाला मेला. हे कशावरून तर त्यामध्ये आर स्ट्रेनचं रूपांतर यस स्ट्रेन म्हणे झालं. जे ग्रीफ होते त्यांनी सांगितलं याला नाव दिलं होतं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. त्यांनी काय सांगितलं नव्हतं का डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे. त्यांनी फक्त सांगितलं काहीतरी जेनेटिक मटेरियल आहे आणि हे जेनेटिक मटेरियल म्हणून काय होतं हे कन्वर्जन होतं हे ट्रान्सफॉर्मेशन होतं आहे आणि त्याला नाव दिलं त्यांनी ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. आणि मग हे सायंटिस्टने काय केलं याच्यावरून त्यांनी हे तिन्ही पण कॉम्पोनंट सेपरेट केले त्यामध्ये आर स्ट्रेन मिक्स केलं आणि त्यामध्ये डीएनए आणि आर स्ट्रेन हे जे सोल्युशन आहे ते माईसला इंजेक्ट केलं तर त्यामध्ये माईस मरत नाही. आणि हे जे प्रोटीन आणि आरएनए यामध्ये माईस काय होतं मरतो त्यामध्ये काय होतं आर स्ट्रेनचं रूपांतर यस स्ट्रेनमध्ये होतं. आणि मग त्यावेळेला डीएनएचं त्यामध्ये आर स्ट्रेनचं रूपांतर यस स्ट्रेनमध्ये होत नाही आणि त्यावेळेला माईस काय मरत नाही. मग त्यांनी फायनली सांगितलं ओनली डीएनए इज एबल टू ट्रान्सफॉर्म हार्मलेस स्ट्रेन आर इन टू डेडली यस स्ट्रेन. आता पाहतून त्यांनी पुढे काय सांगितलं दे ऑल्सो डिस्कवर दॅट प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम आरएनए डायजेस्टिंग एन्झाईम डीड नॉट अफेक्ट ट्रान्सफॉर्मेशन. आता पुढे त्यांनी काय केलं हे जे तिन्ही सायंटिस्ट होते त्यांनी प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम म्हणजे त्यामध्ये कोणतं एन्झाईम आहे ते प्रोटीएज एन्झाईम आहे. प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम म्हणजे काही प्रोटीन मॉलिक्युल काय करतात ते ब्रेक्स करतात ब्रेकडाऊन होतं पा प्रोटीनचं आणि म्हणून त्याला म्हटले प्रोटीन डायजेस्टिंग म्हणजे ब्रेकडाऊन करणे. प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम दॅट इज अ प्रोटीएज. आरएनए डायजेस्टिंग एन्झाईम म्हणजे आरएनएस आणि तिसरा आहे डीएनएस. असे तीन प्रकारचे एन्झाईम घेतले त्याने काय केलं या तीन प्रकारच्या अशा टेस्ट ट्यूब घेतल्या पा आणि या तिन्ही पण टेस्टमध्ये त्यांनी काय केले त्यामध्ये दोन्ही पण स्ट्रेन आहे पा यामध्ये कोणती आहे हिट किल यस स्ट्रेन आणि प्लस काय आर स्ट्रेन याच्यामध्ये त्यांनी घेतलं या टेस्ट ट्यूबमध्ये. आणि यामध्ये कोणतं एन्झाईम त्यांनी ॲड केलं पहिल्यांदा कोणतं एन्झाईम आहे प्रोटीएज नंतर कोणतं आहे डीएनएज आणि आरएनएज हे प्रोटीन त्यामध्ये मिक्स केले. ते मग त्यावेळेला हे जे पहिलं आपण पाहिलं होतं याच्यामध्ये हिट केलं यस स्ट्रेन आणि आर एस स्ट्रेन याच्यामध्ये ज्यावेळेला प्रोटीएज एन्झाईम त्यामध्ये मिक्स केलं जातं त्यावेळेला प्रोटीन मॉलिक्युलचं काय होते ब्रेकडाऊन होतं पा प्रोटीन मॉलिक्युल ब्रेक्स होतात म्हणजे प्रोटीन काय होतं सगळे मरतात. आणि त्यावेळेला आणि मग असं जे आहे त्यामध्ये माईसला इंजेक्ट केलं तर त्यामध्ये काय होते आर स्ट्रेनचं रूपांतर काय होतं यस स्ट्रेनमध्ये होतं पा आणि त्यावेळेला माऊस त्याच्यामुळं काय होतो मरतो पा. पहिल्या वेळेला ज्यावेळेला प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम हे प्रोटीन मॉलिक्युलला काय करतात ब्रेक्स करतात आणि हे ब्रेक केलं नंतर त्या माईसला काय केलं आपण इंजेक्ट केलं आणि मग पहिल्या वेळेला माऊस काय होतो डेड होतो पा पहिल्या वेळेला. आणि दुसऱ्या वेळेला आता हे काय इथं मग डीएनएच आहे पा इथं कोणतं आहे डीएनएच एन्झाईम आहे आणि हेच आहे हिट किल्ड यस स्ट्रेन आणि आर स्ट्रेन त्यामध्ये कोणतं एन्झाईम त्यामध्ये ॲड केलं डीएनए डायजेस्टिंग एन्झाईम म्हणजे डीएनए मॉलिक्युलला काय करतात ते ब्रेक्स करतात याच्यामध्ये दोन्ही पण डीएनए मॉलिक्युल काय होतात ब्रेक्स होतात. आणि डीएनए मॉलिक्युल ब्रेक झाल्यामुळं त्यामध्ये काही शिल्लकच राहत नाही त्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतच नाही कारण आर स्ट्रेनचं रूपांतर यस स्ट्रेनमध्ये करायला कुणीच तिथं शिल्लक नाही आणि त्यामुळं आर स्ट्रेनचं रूपांतर यस स्ट्रेनमध्ये होत नाही. आणि मग त्यावेळेला माईसला काय म्हणजे त्यावेळेला त्यामुळं जो माईस आहे तो काय होत नाही मरत नाही या दुसऱ्या कंडिशनला त्यावेळेला डीएनए एन्झाईम वापरल्यानंतर. आणि मग नंतर त्यांनी परत तिसरी टेस्ट केली त्यामध्ये आपण त्यांना प्रूव्ह करायचं होतं परत तिने तिसरं एन्झाईम घेतलं कोणतं एन्झाईम घेतलं आरएनएच मग या दोन्ही पण हिट केलं या स्ट्रेन आणि आर स्ट्रेनमध्ये ज्यावेळेला आरएनएच एन्झाईम त्यामध्ये मिक्स केलं त्यावेळेला आणि मग ते सोल्युशन आहे
ते त्या माईसला इंजेक्ट केलं तर माऊस काय होतो त्या वेळेला मरतो, कारण आर स्ट्रेनचं रूपांतर काय होतं एस स्ट्रेनमध्ये होतं पा. मग इथं काय केलं जातं आर एन ए मॉलिक्युल आर एन एचं काय होते ब्रेकडाऊन होते, कारण आर एन ए डायजेस्टिंग एन्झाईम आहे, ते आर एन एला काय करतात ब्रेक्स करतात आणि त्यामुळं आर स्ट्रेनचं रूपांतर एस स्ट्रेनमध्ये होतं आणि माईस त्यावेळेला काय होतो मरतोय. दोन्ही कंडिशनला माऊस मरतो, माईस मरतो आणि फक्त या डी एन एजला काय होतोय माऊस मरत नाही, येते लक्षात, कारण त्यामध्ये आर स्ट्रेनचं रूपांतर एस स्ट्रेनमध्ये होत नाही, कारण त्यामध्ये डी एन ए ब्रेकडाऊन झाल्यामुळं तिथं काय ट्रान्सफॉर्मेशनची प्रोसेस होत नाही, मग ते आर स्ट्रेनचं रूपांतर एस स्ट्रेनमध्ये होत नाही आणि त्यामुळे या कंडिशनला डी एन ए. मग त्यावरून त्यांनी सांगितलं, त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं पा, दॅट इज अ प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम आणि आर एन ए डायजेस्टिंग एन्झाईम डीड नॉट अफेक्ट ट्रान्सफॉर्मेशन, या दोन्ही पण एन्झाईमवरचा काही परिणाम होत नाही ट्रान्सफॉर्मेशनवरती. सो द ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स वॉज आयदर ए प्रोटीन ऑर नॉन आर एन ए, आणि म्हणून त्यांनी सांगितलं जेनेटिक मटेरियल आहे ते प्रोटीन पण नाही आणि आर एन ए पण नाही पा. नंतर हेल्थ डी एन ए डायजेस्ट विथ डी एन ए डीड इनहिबिट द ट्रान्सफॉर्मेशन अँड सजेस्टिंग दॅट डी एन ए कॉज द ट्रान्सफॉर्मेशन. इथं मात्र ज्यावेळेला डी एन ए एन्झाईम वापरलं जातं त्यावेळेला काय होतं आर स्ट्रेनचं रूपांतर एस स्ट्रेनमध्ये होत नाही, आणि मग त्या म्हणून त्यांनी सांगितलं केलं का डी एन ए दॅट इज अ जेनेटिक मटेरियल अँड दिस एक्सपेरिमेंट प्रूव्ह दॅट द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल इज अ डी एन ए. आणि मग या ती जे तीन सायंटिस्ट होते त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल म्हणजे काय आहे डी एन एच आहे पा. बट ऑल बायोलॉजिस्ट वी आर नॉट कन्व्हिन्स, परंतु जे बाकीचे जे बायोलॉजिस्ट होते ते याच्यावरती काय ते सहमत झाले नाही. मग त्यांनी परत त्या पुढं त्याचा जो स्टडी आहे तो पुढं चालू करण्याचं ठरवलं आणि नंतर मग फायनली आल्फ्रेड हर्शे अँड मार्था चेस 1952 प्रूव दॅट डी एन ए इज अ जेनेटिक मटेरियल नॉट प्रोटीन बाय युझिंग बॅक्टेरियोफेजेस. मग हे जे दोन्ही हर्शे आणि चेस यांनी 1952 त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं का जेनेटिक मटेरियल म्हणजे काय आहे फक्त डी एन एच आहे तो नॉन प्रोटीन प्रोटीन नाही, जेनेटिक मटेरियल म्हणजे काय आहे डी एन ए आहे. तर त्यांनी काय वापरलं बाय युझिंग बॅक्टेरियोफेजेस याचा वापर करून त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं का जे डी एन ए डी एन ए इज अ जेनेटिक मटेरियल नॉट प्रोटीन, प्रोटीन जेनेटिक मटेरियल नसून जेनेटिक मटेरियल हे डी एन एच आहे हे प्रूव्ह करून दाखवलं पा. तर अशा प्रकारे आपण हा डी एन ए जेनेटिक मटेरियल आहे की नाही ते प्रूव्ह करण्यासाठी आपण एक्सपेरिमेंट शिकतोय, त्यामध्ये आपण पहिला ग्रिप्त एक्सपेरिमेंट आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा तीन सायंटिस्टचा एक्सपेरिमेंट पाहिला ॲव्हेरी मायकार्टी आणि मायक्लॉड यांचा तिघांचा आपण एक्सपेरिमेंट पाहिला. त्यांनी पण सांगितलं की डी एन ए जेनेटिक मटेरियलच आहे असं त्यांनी सांगितलं, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल म्हणजे डी एन ए आहे असं त्यांनी सांगितलं, परंतु जे बायोलॉजी बाकीचे जे बायोलॉजिस्ट होते त्यावरती सहमत झाले नाही. नंतर मग 1944 नंतर यांनी एक्सपेरिमेंट केला आणि नंतर मग त्यावरती पण काही वर्क करण्यात आलं, कारण सगळेच बायोलॉजिस्ट हे त्यावरती सहमत नव्हते ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल म्हणजेच डी एन ए आहे यावरती. आणि म्हणून मग 1952 हर्शे आणि चेस यांनी पण एक्सपेरिमेंट केला, मात्र त्यांनी मग मात्र बॅक्टेरियोफेजचा वापर केला आणि त्यांनी मात्र जेनेटिक मटेरियल हे डी एन एच आहे हे प्रूव्ह करून दाखवलं आणि नंतर मग काय झालं सगळे सायंटिस्ट त्यावरती सहमत झाले पा. आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो हर्शे आणि चेस एक्सपेरिमेंट त्याचा स्टडी करणार आहोत पा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा सेकंड एक्सपेरिमेंट पाहिला, परत बोर्ड एक्झाम असेल त्यावरती 3 मार्काचा जो क्वेश्चन असतो तो 3 मार्काचा क्वेश्चन यावरती या एक्सपेरिमेंटवरती विचारतात पा. बहुतेक वेळा 3 मार्कावर 3 मार्क्सला यावरती क्वेश्चन विचारतात पा एक्सपेरिमेंटवरती. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर थँक्यू.